म्हणजे केस किती शायनी शाईन करतात आणि खूप सॉफ्टही झालेली आहेत. पाहू शकता हाय हॅलो नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी स्वॅगीच रात्रीमध्ये. मी आता आलमंडचं आयुर्वेदाचं तेल वापरते. मी कुठल्याही ब्रँडला स्पॉन्सर करत नाही किंवा प्रमोट करत नाही, मी स्वतः वापरते हे ते आलमंडचं. 2 महिने मी आलमंडचं यूज करते, 2 महिने मी पॅराशूट यूज करते किंवा असं दुसरे ऑइल मी 2 महिन्यांनी सतत चेंज करत असते. अशा प्रकारे आपण केसांमध्ये डोक्यामध्ये पार्टिशन करून घेणार आहे. आणि आता मी तेल घेते एका बाउलमध्ये, जेणेकरून मला लावायला मदत होईल आणि तुम्हाला हे दाखवायला मला इझी पडेल. आता मी तेल घेतलेलं आहे आणि खूप आपल्या मुळाशी तेल जावं, जेणेकरून आपल्या स्काल्पला तेल जर लागलं तर ते स्ट्रॉंग होण्याससुद्धा मदत होईल आणि वाढायलासुद्धा मदत होतील आपल्या केसांना. आणि केस लवकर गळणार नाहीत, लवकर तुटणार नाहीत, म्हणून कधीही तेल आपल्या स्काल्पला पहिलं लावायचं, मग आपल्या स्प्लिट सेन्सला लावायचं. असं डोक्याचं पार्टिशन करायचं आणि पक्कर असं सगळीकडे तेल लावायचं. फिंगरच्या सहाय्याने त्याला थोडंसं हलका मसाज द्यायचा लावताना, म्हणजे जेणेकरून ते सगळीकडे तेल लावेल. नखांनी ट्राय करू नका लावण्यासाठी, कारण आपल्या नखांनी जर ट्राय केलं तर नखांचे वार जे आहेत ते आपल्या स्काल्पला होतील आणि मग केस लवकर तुटतील. अशा प्रकारे मोठे मोठे काट करून किंवा छोटे छोटे काट करून पण ते तेल आपल्या स्काल्पला लागलं पाहिजे. तेल लागतील हळूवार सर्क्युलर मशीनमध्ये असं तेल लावायचं आहे. आता इकडून आता एक साईड झाली इकडच्या हाताची, आता हा हात जो आहे तो ह्या साईडला यूज करायचा, म्हणजे लावायलाही मदत होईल आणि जो आपण मसाज करतो हळूहळू तोही सुंदर छान असे सगळीकडे पसरतो. टीप अशी सांगते मी तुम्हाला, केस धुतल्यावर कधीही केस ओली असताना केस विंचरू नका, जेणेकरून केस जर विंचरली ओली असताना तर ती केस तुटतात लगेच. जर विंचरली जो आपले केस अर्धे सुकत नाही किंवा पूर्णही सुकत नाही तोपर्यंत केस विंचरू नका. आणि आता मी मागे लावते तर 2 महिन्यांनी चेंज करत राहा, कारण आपल्या केसांना सवय झालेली असते की एकाच तेलाची एकाच शॅम्पूची, मग ते लवकर वाढत नाहीत केस आपली, त्यांना एक रुटीन बसलं जातं तेच तेल तेच शॅम्पू. मग असं तर 2 महिन्याने 3 महिन्याने चेंज करत राहा, जेणेकरून त्यांनाही कळ म्हणजे जेणेकरून त्यांना एक रुटीन बसलं जाणार नाही आणि वाढायला मदतसुद्धा होईल आणि खूप छान आपले केस दिसणार आहे. म्हणून मसाज करणं हे खूप गरजेचं असतं आपल्या केसांना. तुम्ही रात्रीच्या वेळेस जर केसांना तेल लावून झोपला तर खूप शांतपणे तुम्हाला झोप लागेल, कधीही ते लावू शकता पण रात्रीच्या वेळेस लावलं तर खूप छान अशी शांत झोप लागेल तुम्हाला आणि खूप मस्त फील होईल सकाळी उठल्यावर आणि तुम्ही फ्रेश होताल मेन. आणि आपला मूड फ्रेश तर सकाळ फ्रेश आणि दिवसही फ्रेश जाईल आपला. म्हणून तेल जे आहे ते पूर्ण केसांना अशा प्रकारे लावायचं आहे. कधी डोकं असं घासायचं नाही आहे जोर जोरात, नखांनी तर कधीच नाही घासायचं, फक्त हलक्या हाताने मसाज करायचं आहे. आता केसांनासुद्धा तेल लावून झालेलं आहे, आता राहिले तेल मालिश कशी करायची आणि हळूवारपणे मालिश करायची. हे राहिलेलं तेल आहे, तुम्ही आता माझ्या असे 2 हात घ्यायचे आणि हळूवारपणे सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा सगळीकडे इथे या पॉईंटला मसाज करताना खूप छान असं वाटतं. 5 मिनटं सतत मसाज करत राहिला तर तुम्हाला
आपले जे केसांची मुळं आहेत त्यांना एक मसाज भेटला जातो आणि रक्तस्राव हा वाढत जातो. आता केस विंचरायची कशी हे पाहणार आहोत. कधीही खालून केस विंचरायचे जेणेकरून जो गुंता आहे तो खालच्या खाली निघून जातो आणि हळूवारपणे वरवर सरकत जायचं. तुम्ही पाहू शकता एकही केस निघाला नाही, एकच केस निघालेला आहे. एवढा गुंता झालेला नाही आहे आणि ती पूर्ण दात जी आहे केस कंगव्याची पूर्ण आपल्या स्काल्पला लागली पाहिजे. आता मी असं पार्टिशन केलं म्हणून एकदा असं छान पाहिजे इथून एकदा असं आणि मागे सुद्धा गरज आहे केसांना विंचरण्याची म्हणून छान अशी स्काल्पिंग लागली पाहिजे. बघा परत एकदा पुढून घेते साईडनी. पाहू शकता केस बघा दोन ते तीनच केस निघालेली आहेत. अशा प्रकारे तुम्ही केस विंचरली किंवा केसांची काळजी घेतली तर केस गळण्यास थांबतील. आणि आता आपण केस बांधणार आहोत तर तुम्ही वेणी घालू शकता किंवा बो बांधू शकता कसंही. मी आत्ता बो बांधते पण ते लावलं आपल्याला केस बांधायचे आहे. कधी मोकळी सोडायची नाही आहे. टाईट एकदम टाईट असं बांधू नका कारण आपले केसांना सवय लागते की एकदा जिथे बांधलीत ना तिथेच सवय लागते आपल्या केसांना. म्हणून एकदम टाईट बांधू नका. मग ती सवय लागली की इकडे तिकडे थोडीशी कुठे हालली की मग तुटतात केस. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून दुसऱ्यांनासुद्धा ही मदत होईल. तुमचं धन्यवाद.